ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळ पंचायत समिती उपसभापतीपदी संजय माने यांची निवड। आज शिरोळ पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते संजय माने यांची बिनविरोध निवड पंचायत समितीच्या खास बैठकीत करण्यात आली। मातीचा ढिगारा अंगावर पडल्यामुळे टोपच्या माजी सरपंचांचा मृत्यू। टोप तालुका हातकणंगले येथील आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी पाण्याच्या व्हॉल्वची गळती काढताना अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती आणि टोपगावचे माजी सरपंच यांचा मृत्यू झालाय। बाबासाहेब बापूसाहेब पाटील वय वर्ष 66 असं त्यांचं नाव आहे। स्वाभिमानीचे उद्या 4 मार्चला महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन। शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून 4 मार्चपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलाय। ज्योतिबाच्या सेवेतील उन्मेष आश्वाने घेतला अखेरचा श्वास, दशकभर होता सेवेत। ज्योतिबा देवाच्या सेवेत असणाऱ्या उन्मेष आश्वाचे निधन झाले। 2 दिवसापासून तापाने आजारी असलेल्या देवसेवक आश्वाने बुधवारी दुपारी 4 वाजता प्राण सोडला। निपाणीत गांजा आकडा वेश्या व्यवसाय फोपावला। निपाणी शहरात गांजा आकडा आणि बेकायदेशीर वेश्या व्यवसाय फोपावल्याच्या घटना दिवसेंदिवस उघड होत चालल्या आहेत। सांगलीत माजी मंत्री महोदयांचा राष्ट्रवादीत प्रवेश। भाजपाचे नेते माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून येत्या 2 एप्रिल रोजी पाडव्याच्या मुहूर्तावर शिराळ्यातील कार्यक्रमात त्यांचा रितसर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे। उगार खुर्द येथील आठवडी बाजारात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले। उगार खुर्द येथे आठवडी बाजार गुरुवारी भरतो। बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरटे मोबाईल चोरी करीत आहेत। इचलकरंजी येथील नदीत मृत माशांचा खच। कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारी पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या पंचगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ हजारो मृत माशांचा खच पडलाय। इचलकरंजीत मटका घेणाऱ्यांवर धडक कारवाई। डीवायएसपी बीबी महामुनी यांच्या पथकाची इचलकरंजीतील शिवाजीनगर गावभाग शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मटका घेणाऱ्यांवर धडक कारवाई केली। यामध्ये 20 जणांवर गुन्हे दाखल तर 10 जण फरार झाले आहेत। ज्योतिबा डोंगरावरील खेट्यास लाखो भाविकांची उपस्थिती। ज्योतिबा डोंगरावर 20 तारखेपासून ज्योतिबाचे खेटे सुरू झाले, त्यामुळे गेल्या 2 आठवड्यापासून डोंगराच्या चारी बाजूला ज्योतिबाच्या नावाने चांगभल गजर ऐकू येऊ लागला आहे। गुलालाच्या रंगात रंगलेल्या माणसांच्या गर्दीचा महापूर सर्वत्र पाहावयास मिळत आहे।